केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यावर प्रथम महाराष्ट्रात येत असलेले कपिल पाटील यांचं मुंबई विमानतळावर मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. कपिल पाटील यांना मंत्रिमंडळात केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री पदाचा पदभार दिला होता. ते जन आशीर्वाद यात्रा करणार आहेत, जनतेचा आशीर्वाद घेणार आहेत. आजपासून विविध शहरात त्यांची यात्रा सुरू आहे. मात्र 19 तारखेला भिवंडीमध्ये स्वतःच्या लोकसभेत कपिल पाटील जनतेसोबत संवाद साधणार आहेत, त्यांची भेट घेणार आहेत आणि आशीर्वादही घेणार आहेत. आणि म्हणून मोदीजींनी ज्या विचाराने ठाणे जिल्ह्याला हे मंत्रिपद दिलेलं आहे, त्या मंत्रिपदाला न्याय देऊन ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी, सर्वांगीण भारताच्या विकासासाठी निश्चितपणे मी माझ्या परीने कसोशीने प्रयत्न करणार आणि त्यांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास साधता होण्याचा प्रयत्न करणार. खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्याचा वनवास हे मंत्रिपद देऊन मोदीजींनी संपवलेला आहे आणि त्याचा आनंद ठाण्याच्या जनतेला आहे. तर ठाणे जिल्ह्याचा वनवास संपला असं वाटत होतं की ठाणे जिल्ह्याला याच्यापूर्वी कधीतरी मंत्रिपद मिळेल, पण ते मिळालं नाही. त्याच्यासाठी मोदींचं सरकार यावं लागलं आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे सतत बोलत राहतात, मोदी है तो मुमकिन. दवईसाठी अरविंद जयस्वाल, भिवंडी.